लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. सर्वच उमेदवार आता प्रचारामध्ये लागलेले आहेत. त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, ते देखील रस्त्यावर उतरून प्रचार करत आहे, लोकांच्या दारापर्यंत जात आहे ना. आज जे शिर्डी लोकसभा मतदारसंघातला राहता शहर आहे, राहता शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जे आहे तर मशाल रॅली काढण्यात आलेली आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की अनेक तरुण या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट हे सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे. मशाल घेऊन लोकांच्या दारापर्यंत पोहोचत आहे, त्यांचं चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मशाल घेऊन तुम्ही रॅली काढलेली आहे, काय संदेश देऊ इच्छिता? शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह हे मशाल आहे. या मशालीला घेऊन आज आम्ही राहता शहरामध्ये ही फेरी काढलेली आहे. ही मशाल आमच्या हातात जी मशाल आहे ही परिवर्तनाची मशाल आहे, ही क्रांतीची मशाल आहे. आज मोदी आणि शहा या जोडीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो लोकांना विटीस धरण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे त्याची जागृती करण्यासाठी ही मशाल आम्ही या ठिकाणी आज घेऊन फिरत आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार उलथवून टाकावं लागणार आहे. त्यांचा 400 पारचा जो आपकी बार आणि 400 पार हा आपकी बार 400 पार हा जो नारा आहे हा आम्ही या ठिकाणी लोकांच्या मध्ये घेऊन गेलेलो आहोत आणि त्याला आपकी बार भाजपा तडीपार अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये आम्ही ती जागृती करत आहोत. उद्याच्या काळामध्ये 13 मेला जी निवडणूक होणार आहे, आजच्या या फेरीच्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे, राहतेकरांना, तमाम राहतेकरांना आवाहन केलेलं आहे. भाऊसाहेब वाकचौरे साहेबांचं जे 1 नंबरचं अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकासमोरील बटन दाबून मशालीला मोठ्या मताधिक्याने विजय करा असं आवाहन आजच्या निमित्ताने आम्ही केलेलं. दादा, आता सध्या समीकरण बदललेली आहे, शिवसेने विरुद्ध शिवसेना अशी लढाई या मतदारसंघामध्ये होत आहे, कसं लढाई होणार आणि काय वाटतं तुम्हाला? मुळात शिवसेना विरुद्ध शिवसेना असं जे जनतेमध्ये आहे, मुळात जनतेमध्ये नाहीये, हे जे गद्दारी करून गेले त्यांना वाटतं शिवसेना आम्ही चोरली. पण आजही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणून जी आमची शिवसेना ओळखली जाते आणि मशालीच्या माध्यमातून आज आम्ही गेल्या 1.5 तासापासून आता या राहता शहरामध्ये फिरत आहोत, गावठाण भागामध्ये शिरत आहोत, फिरलो त्याच्यामध्ये इतका उत्साह प्रसिद्ध त्या ठिकाणी जनतेने दिला. आज आम्हाला आता एक मुस्लिम बांधव मिळाला, तो म्हटला दादा आम्हाला पहिले सांगितलं आम्ही आता इथं फटाक्याची आतिषबाजी केली असती. अत्यंत प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये आणि मुळात 48 पैकी हा पहिला निकाल, हा शिवसेनेचा पहिला गुलाल हा शिर्डी लोकसभेमधून जाईल आणि शिवसेनेचा वाघ हा दिल्लीमध्ये निश्चित परत त्या ठिकाणी जाईल. दादा, तुम्हाला काय वाटतं? जरी या नालायक लोकांनी आमचा धनुष्यबाण चोरला तर आज आम्ही पेटलेले शिवसैनिक एक पेटलेली मशाल घेऊन मोदी शाह श्रीलंका जाण्यासाठी या राहत्या शहरात ही मशाल घेऊन फिरत आहे. कोणते मुद्दे जे तुम्ही मतदारांसमोर प्रेझेंट करताय? आता गेल्या 10 वर्षामध्ये जे विद्यमान लोखंडे साहेब खासदार जे होते या मतदारसंघाला लाभले, हे आमचं दुर्भाग्य की असे खासदार पूर्णपणे निष्क्रिय खासदार या मतदारसंघाला लाभले. त्यांचं कोणतंही काम नाही, जनतेशी त्यांचा कोणताही संपर्क नाही आणि पूर्णपणे 10 वर्ष मतदारसंघ हा पाठीमागे गेलेला आहे. आणि आपण जर ज्यावेळेस वाकचौरे साहेब 2009 ते 2014 या दरम्यान खासदार होते, त्यांचं काम आणि आत्ताचं 10 वर्षाचं हे जे लोखंडे साहेबांचं काम जर कम्पेअर केलं तर जमीन आसमानचा फरक आपल्याला लक्षात येईल. तर 2009 ते 2014 या दरम्यान वाकचौरे साहेबांनी खासदार असताना अनेक सगळ्या बाबतीमध्ये विकासाचा प्रचंड मोठा डोंगर उभा केला आणि याचप्रमाणे पुढचे आता मी आपल्या सर्वांना मतदारांना, मतदार राजांना विनंती करतो मनापासून की वाकचौरे साहेबांचा अनुक्रमांक नंबर 1 भाऊसाहेब राजाराम वाकचौरे निशाणी मशाल या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा व पुन्हा एकदा आपल्या सेवा करण्याची संधी द्या आणि आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा, आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आणि सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी वाकचौरे साहेबांना खासदार करा. वाकचौरे साहेबांची साथ ही आपल्या सर्वांना पूर्णपणे राहील आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतील. धन्यवाद. तुम्ही पण जुने शिवसेनेक. हॅलो. महाराष्ट्र एक महाराष्ट्र द्वेषाचा जो अंधकार पसरलेला आहे तो अंधकार दूर करण्यासाठी मशाल उद्धव साहेबांनी हातात घेतली. अनेक महाराष्ट्रातले उद्योग गेल्या 2 वर्षापासून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने इतर राज्यामध्ये वळवलेले आहे. शिवसेना इतर राज्यांच्या विरोधात नाही, परंतु जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ते महाराष्ट्राला मिळण्यासाठी फक्त देशातून एकमेव नेतृत्व म्हणजे आमचे सन्माननीय श्रद्धेय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी ही जी निष्ठेची मशाल अशी हाती घेतलेली आहे तो महाराष्ट्र देशाचा अंधकार निश्चित प्रमाणे दूर करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाकचौरे साहेब मागच्याही टर्नमध्ये ते सर्वसामान्य जनतेसमोर सोबत होते, याही वेळेस शिर्डींच्या साईबाबांच्या आशीर्वादाने सर्वात पहिले देशातला निकाल साईबाबांच्या आशीर्वादाने सर्वात पहिली मशाल जी आहे
ती वाचवऱ्यांच्या रूपाने दिल्लीत जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी. विरोधक म्हणतात की नकली शिवसेना महाराष्ट्रामध्ये आम्ही या गद्दारांना सांगितलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फुटू न लावता तुम्ही निवडणूक लढून दाखवा, पण ह्या गद्दारांनी या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे असा ब्रँड आहे, या गद्दारांना ठाकरे ब्रँड घेतल्याशिवाय पर्याय यांनी घेतला तो, परंतु आमचं आव्हान आहे यांनी धनुष्यबाण जरी चोरला असेल पण महाराष्ट्रामध्ये आता मशाल पेटलेला आहे आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर महाविकास आघाडी हे महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रामध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आमचं शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वागतोरे या गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे. मशाल रॅलीच्या माध्यमातून ते जनतेच्या घरापर्यंत पोहोचत आहे आणि भाऊसाहेब वागतोरे जे आहे त्यांचा प्रचार करत आहे. आगामी काळामध्ये जे 13 तारखेला मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये जनता कोणाला कौल देणार आणि 4 तारखेला नेमकं काय निकाल लागणार आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अहमदनगर.